नदी बाप्पा मोर्या। हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आणि आज आहे भाऊबीजेचा दिवस। आमचं कोकणातील आवडतं ठिकाण आणि एक आवडतं रिसॉर्ट आज या व्हिडिओमधून आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। चला कोकण आलेला आहे। इकडे कोकणात पोहोचलो आम्ही पण तिथं काय चालू आहे बघा, इकडे बिग बॉस सुरू आहे इथे सुद्धा। वाव काय गर्द झाडी आहे। चला बघूया हे रिसॉर्ट कसं आहे। तर कॅजोरिना नावाचं हे रिसॉर्ट नागावचा जो काही मेन बीच आहे त्या बीचपासून थोडंच अंतर पुढं गेलं ना की हा प्रायव्हेट बीच रिसॉर्ट आहे। आणि रिसेप्शन एरियाला आम्ही थांबलेलो आहे, वेलकम ड्रिंक घेत आहोत आणि ऊन खरंच खूप आहे इथे। भयानक ऊन जाणवलं, पुण्यामध्ये इतकं जाणवत नाही। एकदम भयानक ऊन, एकदम घावण मिळालं नाही, चेकिंग पण झालेलं नाही आहे। आणि आता आम्ही घावण शोधत निघालो आहे, त्यांनी एक हॉटेल सांगितलं आहे ना। आणि इतकं ऊन आहे, भयानक ऊन आहे। अशा उन्हामध्ये बीचवर नाही जाऊ शकत। ओ माय गॉड, थोडा वेळच थांबले मी पण झालं। त्यात मी ब्लॅक घातलंय ना, बरोबर। बारा वाजता चिकन आहे, आत्ता होतात 11:20। आता जेवणच करायचं का? डबल डबल नको यायला हॉटेल। या कॅजुरिना रिसॉर्टमध्ये पण जेवण मिळतं पण आम्हाला आज बाहेरचं करायचंय। महेश लंच होम नावाचं इथे एक लंच होम आहे जे कॅजुरिना वाल्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की इथे चांगलं मिळेल। तर आम्ही आता इकडे फिश एन्जॉय करणार आहोत आणि इथे सुद्धा आज लेडीज नसल्यामुळे घावण मिळणार नाही म्हणून सांगितलंय। त्या घावणची शोधाशोध आता कधी खायला मिळणार आहे काय माहिती नाही। लेडीज नाहीयेत बनवायला, घावण बनवायला लेडीजच लागतात ते बनवायला, अवघड असतो तो पदार्थ बनवायला। सगळ्यात पहिला प्रदेश आलेला आहे, चला एन्जॉय चिकन। आज भाऊबीजेला आपल्याकडे पण चिकन खातात प्रितीश, मला वाटलं सोलकडेची मोठी मोठा ग्लास देतील, एवढाच ग्लास आहे। छोड तू सांग कशी आहे। टेस्टी आहे चिकन, बघायचं नाही आता पॉपलेट कडे माझ्या। एकच असतो पॉपलेट, दोन दाखवलेत ना तिथे। मला ना पर्टिक्युलर कोकणात आल्यानंतर चुलीवर बनवलेले जे घावण असतात ना आणि त्याच्यासोबतची नारळाची चटणी प्रचंड आवडते आणि तेच मी सतत सकाळपासून बडबडत आले होते पण माझ्या नशिबातच नव्हते। खूप ठिकाणी गाडी आहुनी थांबवायचा प्रयत्न केला पण चला पुढे करत मीच घेऊन आले आणि फायनली मिळालेच नाहीत घावण। या हॉटेलमध्ये सुद्धा नव्हते कारण त्यांनी सांगितलं आम्ही ठेवतच नाही आणि फक्त ब्रेकफास्टला तो आयटम तुम्हाला इकडे मिळेल। ब्रेकफास्ट तर आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे। इकडे पोहोचलो, चेक इन वगैरे झालंय आणि रूममध्ये जायचंय आतापर्यंत, म्हटलं चला जरा फोटो शूट करून घ्यावं। तुम्ही काय स्विमिंग पूलला निघालात का? आ बघून येतो आम्ही पूल बीच। हो हो हो, मी इथं बसली आहे आणि इकडे समोर तिथून बीचसाठी रस्ता आहे। तर हे दोघं गेलेत घर उन्हात, जाऊ नका म्हटलं तरी गेलेत। या रिसॉर्टची खासियत काय माहिती आहे का? तर हे ना द प्रायव्हेट बीच रिसॉर्ट आहे। इथून हा समोरचा जो रस्ता दिसतोय तो डायरेक्ट बीचवरती निघतो। खूप ऊन असेल ना बीच। तिकडे आहेत स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, 2 किलोमीटर पुढे विचारू। नाही नाही, एक आणि एक असतो, एक त्यांचा गार्ड असतो। लहान असताना कधी खेळलं नाही, आता मन लावून खेळायला लागले। तू छोटा होता तेव्हा काय करायचं प्रदेश माहितीये, त्याच्या वर चढून उभं राहायचं। इकडे स्विमिंग पूल आहे आणि इकडे ही अशी समोर प्रॉपर्टी,
वाओ किती सुंदर आहे यार, सुपर। चला आपण आता बीच कडे जाऊया। हे गेट मला गॉगल द्या कारण डोळ्यांना त्रास होतो। इथे ना माणसाचं हे आहे, मी एकदम घाबरले, मला वाटलं कोणीतरी उभं आहे। हे बघ ना, मला वाटलं कोणीतरी उभं आहे। माझा फोटो घे। हे इथून बाहेर पडायचं, इथून आणि लगेचच समोर असा बीच। आणि ना या बीचवरती ना म्हणजे हा प्रायव्हेट बीच रिसॉर्ट असल्यामुळे गर्दी नाही आहे, म्हणजे गर्दी लोक येत नाही आहे तिकडे। पब्लिकवाला बीच दुसरीकडे आहे, हे फक्त या रिसॉर्टवरती जे राहिलेत तेच फक्त इथं येणार। म्हणजे किती प्रायव्हसी आहे बघा इकडे। अरे आम्ही आता सेकंड टाईम आलो आहे। इतकी किरण शांतता आहे, असं वाटतं की आपल्यासाठीच बीच बनवलं। आपण पैसे पे केलेत ना या एक्सपिरियन्ससाठी, आणि रेट काही जास्त नाही आहे। मी व्हिडिओच्या शेवटी सांगते तुम्हाला की एक्झॅक्टली किती पे केले, काय कसं आहे, कशी वाटते सर्व्हिस। खूप 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 चिल आहे, खूप चिल, खूप रिलॅक्स फील होत आहे, खूप रिलॅक्स फील होत आहे। म्हणजे नाही का आपण वन डे म्हणजे इतर हॉटेलला जातो आणि तिथून पुन्हा बीचला वगैरे जातो, तो ते खूप हेक्टिक वाटतं आम्हाला। हे असं निवांत थोडंसं। अरे वा, तयार झालं बीच मग असं नव्हता तुम्ही आला होतं, पाणी इथपर्यंत होतं, मी तेच म्हणत होते। तिथे येऊन हॅप्पी दिवाळी थोडी म्हणायचं असते, आय लव्ह यू म्हणायचं असते। कोणीच नाहीये बघा, हे आता ना कार घेऊन आलेत। ऍक्च्युली हे आमच्या हॉटेलचे नाहीये, तिकडून कार घेऊन आलेत, त्यांनी तर कार थांबवली आहे ते बघा। तर हे चार पाच लोक आणि आम्ही, चल प्रवीण आता जाऊ आणि आपण तयार होऊन येऊ, मस्त फोटो सेशन करू छान असं। आहो ना, हे असं रिलॅक्सेशन हवं असतं आणि ते या रिसॉर्टवर खूप छान मिळतं आपल्याला। बघू शकता की किती किरण शांतता आहे आणि खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि बाजूलाच बीच। लाटांचा आवाज अगदी इथपर्यंत येत होता। खूप मस्त दोघांनी इकडे छान गप्पा मारल्या आणि 4 वाजताचा चहासुद्धा इथेच मागवला। चहा वगैरे घेतला आणि मगच ठरलं की बीचवर जायचं, कारण दुपारचं ऊनसुद्धा इतकं प्रचंड होतं, बीचवर जरा जास्तच ऊन लागतं ना। चहा एन्जॉय करायचा आणि नंतर रील करायचे, म्हणून मी ना कपडे चेंज करून आले आणि खूप सुंदर अशा रील पण बनल्या। रील एकच बनलं पण फोटो छान आले इथे, आणि अर्थातच रील प्रीतिशनी शूट केलं आम्हा दोघांचं। खूप मजा आली हे सगळं करताना, आणि काही लोकं होती की जे बघत होते आमच्याकडे आणि गालातल्या गळ्यात स्माईलसुद्धा करत होते। पण आता ना जेव्हापासून व्लॉगिंग स्टार्ट केलं ना, लाज सोडून दिली आहे। रील बनवून झालं, चहा झाला 4 वाजताचा आणि निवांत गार्डनमध्ये बसून गप्पा झाल्या। बीचवर दुपारी एकदा जाऊन आलो, तुम्ही पाहिलं, आता पुन्हा निघालोय कारण प्रीतिशला पॅरासिलिंग करायचं आहे आणि जमलं तर मीही करणार आहे। तर चला बघूया काय काय होणार आहे। आणि ही रूम ही अशी आहे, सुपर डिलक्स रूम आहे, आता आम्ही खूप मेसी केली आहे। चला पहिलंच आल्या आल्या रूम टूर द्यायला हवी होती। रूममधून बाहेर पडताच असं काहीसा निसर्ग दिसतो आणि बाहेर बसायला खूप छान अशी सोयसुद्धा केलेली आहे त्यांनी, प्रत्येकाची सेपरेट। इथे ना कॉटेजेस पण खूप छान छान आहेत, पण आम्ही ना ऐन वेळेला बुकिंग केलं त्यामुळं कॉटेज नाही मिळालं आम्हाला। सुपर डिलक्स रूम आम्ही घेतली होती, जिचे चार्जेस आम्ही पे केले होते 6,500 रुपये प्लस टॅक्सेस, आणि त्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड होता। यापूर्वी मी एकदा केलेलं आहे पॅरासिलिंग, आता जमलं तर आज करणार आहे। पण ना मी जेव्हा केलं होतं ते हरिहरेश्वर ना श्रीवर्धन,
बीचवर केलं होतं म्हणजे, पण आम्ही साईडला केलं होतं, हा बीचवर केलं नव्हतं, हा हा बोट वरचं नव्हतं, मी ह्याच्यात ना जीप मधून केलं होतं, राईट. अरे समोर दिसतंय, चला समुद्रातलं पहिल्यांदाच करणार आहे, बघूया काय फिलिंग येते. वातावरण खूप सुंदर आहे. आल्यानंतर ना रूम मध्ये जेव्हा हे एक तासभर झोपले ना, मी खूप नाराज झाले होते, म्हटलं झोपण्यासाठी आलोय का आपण, पण आहा हा आता काय मस्त आहे वातावरण. पॅरासिलिंगसाठी 2 किलोमीटर मेन बीचकडे जावं लागतं नागावच्या, तर तिकडेच निघालो आहोत. आणि जाता जाता आम्ही तर चालतच निघालो होतो, पण जाता जाता हा टांगा आला, त्यांनी आणि हे जे 2 आजोबा दिसत आहेत ना, त्यांनी आम्हाला थांबवलं की चला आमच्यासोबत म्हणून. तर हे ना एका कॉलेजचे प्रिन्सिपल होते रिटायर्ड, आणि जे दुसरे दिसत आहेत ब्लॅक टी शर्टवाले, ते सुद्धा ना एका डायरेक्टरचे वडील होते. खूप छान वाटलं यांना भेटून. बोलक्या स्वभावामुळे लगेचच ओळख होते, तर तशीच यांच्यासोबत झाली. आणि म्हणूनच हे प्रिन्सिपल जाता जाता प्रितीशला खूप छान अभ्यासाच्या टिप्स देत आहेत. 6 वाजता बंद होतं आणि आता लिटरली 6:15 झाले असते. सव्वा पाच होत आहेत, बघूया सापडते का, कारण ऑलरेडी तिकडे रश असते. आणि टांग्याला किती रुपये लागले? 150 रुपये. ठीक आहे ना, म्हटलं 2 जणांचे 100, म्हटलं 2 जणांना कमी दिले, तेवढेच दिले की 2 जण. म्हणजे मी बसू शकतो ना बोट मध्ये फक्त? नाही नाही तसं नाही, पण सोबत जाणार आहे. बोट हे नाही येणार शूट वगैरे करायला? बर, दोघांना 1500, सिंगल 1000. तर आता असं ठरलंय की मी आणि प्रितीश करणार आहोत, आणि बोटीमध्ये सुद्धा आहोत ना, अलाउड नाही आहे. अहो ना यायचं होतं आमच्यासोबत बोटीमध्ये, पण अलाउड नाहीये. प्रतीक घाबरणार नाहीस ना? नक्की नाही नाही, तू आहेस ना, तू आहेस, मी घाबरले तरी. कसे पळतायत, अरे थांब मी येणार आहे. सगळ्यात गोंधळ आहे या बोटीत जा, त्या बोटीत जा, बोटी फुल आहे. जवळच असू दे, मागितल्यानंतर द्यायचं, काय करायचं तुझी सेफ्टी, मला पण दे. आणि आपल्याला दोघांना पण पोहायला येत, गणपती बाप्पा मोर्या.
ज्यांनी पॅरासेलिंग केलेलं आहे त्यांना हा सगळा अनुभव असेल, पण ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी ही माहिती. एका बोटीतून एक ठराविक अंतर समुद्रात गेल्यानंतर दुसऱ्या बोटीमध्ये ट्रान्सफर केलं जातं, म्हणजे आपल्याला शिफ्ट केलं जातं. आणि इथे बघू शकता हे पॅराशूट ओपन करण्याचं काम चालू आहे, आता सुरुवात होणार आहे. इथं जे जी लोकं आलेली आहेत ना, जोडी जोडीने बसणार आहेत, हे पॅरासेलिंग एन्जॉय करणार आहेत. आणि हो, वरती जाऊन नंतर पाण्यामध्ये डिप करण्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. प्रीती तूच पुढे बसणार ना आपल्यामध्ये, का मी? तू मागे बसले पुढे? नाही नाही, मी पुढे. त्यांच्याच स्टाफपैकी एकाकडे मी कॅमेरा दिला होता, पण त्याने हे सगळं व्हर्टिकल शूट केलं आणि त्याच क्लिप मी इकडे हॉरिझॉन्टल करून टाकले आहेत, त्यामुळे या अशा दिसत आहेत. पण आम्ही दोघांनीसुद्धा हे पॅरासिलिंग खूप एन्जॉय केलं आणि लिटरली हे डीप जे करत आहेत ना याला तर खूप मजा आली. पण त्यांनी आम्हाला दोनच वेळा का केलं माहिती नाही, 300 रुपये एक्स्ट्रा चार्ज होता बरं का याच्यासाठी, 1500 रुपये दोघांचा मेन चार्ज आणि त्यानंतर या डीपसाठी 300 रुपीज एक्स्ट्रा घेतले होते त्यांनी. पण खरंच वर्थ इट आहे, खूप मजा आली. आणि मला असं वाटायचं पूर्वी की खूप वेळ हवेत ठेवत असतील, पण नाही, खूप कमी वेळासाठी हे असतं. चला, झालंसुद्धा आमचं पूर्ण, अगदी ना 1.5 ते 2 मिनिटाचंच असेल हे. प्रितीशचा आणि माझा पॅरासेलिंगचा नंबर थोडासा लेटच होता आणि सनसेट होऊन गेला होता, त्यामुळं व्हिडिओजना थोडीशी क्लॅरिटीसुद्धा कमी आली. हे लक्षातच नाही आलं की बोटीत बसल्या बसल्या त्यांना म्हणायला हवं होतं की पहिलं आम्हाला बसवा, म्हणजे तेव्हा सनसेटसुद्धा वरून छान असा बघायला भेटला असता. या रिसॉर्टचा रात्रीचा व्ह्यू बघा, किती सुंदर दिसते. खरंच अगदीच मन प्रसन्न करणारं हे सगळं वातावरण आहे. आणि पॅरासेलिंग करून आल्यानंतर आता छान आंघोळ करायची, कारण त्यांनी पाण्यात बुडवलं होतं पूर्णपणे आणि आहुंना स्विमिंग करायचं होतं आणि मग जेवायला जायचं. आत्ताचं जेवण आम्ही याच रिसॉर्टवरती करणार आहोत आणि यांची फूड क्वालिटी अगदीच भारी आहे, एकदम टेस्टी फूड आहे यांचं. पॅरासिलिंग करून आल्यानंतर आंघोळ वगैरे झाली, कारण त्यांनी ना डीप केलं होतं दोन वेळा, एकदम डीप. आणि मजा आली डीपला, खरे तर डीपलाच जास्त मजा आली. आणि आता आम्ही त्यामुळे स्विमिंग करणार नाही आहे, कंठाळा आला, बद झालं. आता आहो स्विमिंगचा आनंद घेत आहे. यांच्या रेस्टॉरंटचा जेवणासाठीचा नियम असा आहे की तुम्ही 7 ते 7:30 दरम्यानच रूममधूनच जेवणाची अगोदरच ऑर्डर द्यायची आहे, म्हणजे इथे आल्यानंतर ऑर्डर नाही द्यायची, अगोदरच द्यायची. आणि आल्यानंतर पटकन मग तुम्हाला ऑर्डर रिसीव्ह होते, छान आपण वेळेत अगदी जेवण एन्जॉय करू शकतो. सूप असलं टेस्टी आहे ना. ही आहे चिकन बिर्याणी आणि ही आहे प्रॉन्स बिर्याणी. मला दोघांमध्ये थोडी थोडी हवी आहे. ए, लाटांचा आवाज येतोय, पण आता तर दूर गेल्या ना लाटा. मग पुन्हा निसर्गाचा या भरभरून आनंद तर घ्यायलाच हवा. जेवण झाल्यानंतर मस्त इकडे दोघांनी वॉक केलं. इथे ना एक गणेशाचं सुंदर असं मंदिरसुद्धा आहे. आता नॉनव्हेज खाल्लं आहे त्यामुळे मी आतमध्ये नाही गेले, बाहेरूनच कॅमेरा जितका झूम होईल तितकं मी करून दाखवलेला आहे. बघू शकता की खूप सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती आहे. याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.